नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। तसेच जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले। पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले, महापालिकेतील गटनेते मनोहर डोंबरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरचिटणीस मनोहर सुखदरे, नगरसेविका नम्रता कोळी, ओबीसी सेलच्या प्रदेश पदाधिकारी वनिता लोंडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन केंदारी आदी सहभागी झाले होते। केवळ दुष्ट हेतूने केलेली 12 आमदारांची निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। राज्यातील वसुली सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्षच करत राहील असा इशारा याप्रसंगी बोलताना प्रदेश सचिव संदीप लेले यांनी दिला। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आक्रमकपणाला तोंड देण्याची हिंमत महावसुली सरकारमध्ये नसल्यामुळेच दडपशाही करून सभागृहात 12 आमदारांचे केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे असे ते म्हणाले। ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छा नाही तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करावायची आहे, त्यामुळेच केंद्राकडे एम्पिरिकल डाटा मागण्याचा कांगावा करून विधानसभेतही फसवा ठराव करण्याचा सरकारचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी भाजपने वैधानिक मार्गाने सभागृहात आवाज उठवू नये यासाठीच हा लोकशाहीविरोधी कारवाई करण्यात आली असा आरोप त्यांनी केला। ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक माहिती तयार करावी लागेल व केवळ मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून अशी माहिती तयार करता येणार आहे हे स्पष्ट असूनही या संदर्भात केंद्र सरकारकडे ठराव पाठवून ठाकरे सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे असे श्री लेले म्हणाले। ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी दिला। निवेदन देण्यात आलेलं आहे 12 आमदारांकडे। काल आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अत्यंत लांछनास्पद प्रकार घडला। भारताच्या लोकशाही इतिहासामध्ये घडली नसेल अशी घटना काल घडली आहे। काल ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात चर्चा सुरू होती, त्यावर महाआघाडी सरकारतर्फे सन्माननीय आमदार छगनरावजी भुजबळ यांनी सदर इम्पिरिकल डाटा हा केंद्र शासनाने द्याव्या अशा प्रकारचा ठराव मंजूर करत होते, त्याला माननीय देवेंद्रजी फडणवीस हे विरोध करण्यासाठी उभे राहिले। तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिलं नाही, त्यानंतर सदर ठराव न बोलता देता तो ठराव संमत करायला सुरुवात केली आणि बहुमताच्या आधारावर आवाजी मतदानाने मंजूरचं प्रकरण घडलं। त्यावर विरोध करण्यासाठी आमच्या ओबीसी समाजाच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली 10-8 आमदार विंग्यात उतरले फक्त, आणि राजदंड हलवणे वगैरे कॉमन विषय आहे जे वर्षानुवर्षे घडत आलेले आहेत, त्याचं निमित्त करून नंतर दालनामध्ये गेल्यानंतर काय घडलं कोणाला माहीत नाही, तरी शिविगाळ वगैरेचे खोटे नाटे आरोप करून 12 आमदारांचं निलंबन केलेलं आहे। 1 वर्षाकरता 12 आमदारांना निलंबित केलं आहे। अत्यंत लांछनास्पद आणि घृणास्पद प्रकार हा घडला आहे। खरं तर राज्य शासनाची जबाबदारी होती की त्यांनी ओबीसी आयोग निर्माण करून इम्पिरिकल डेटा हा केंद्राला द्यायला पाहिजे होता, त्यांनी दिला नाही, त्याच्यामुळे जो वटहुकूम माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना काढला होता त्याची देखील मुदत संपली, त्यानंतर त्याकडे यांनी दुर्लक्ष केलं। आज ओबीसींचं जे नुकसान होत आहे राजकीयदृष्ट्या, त्याला आघाडी शासन जबाबदार असताना देखील ती पार्टी विनाकारण केंद्र सरकारच्या गळ्यात लटकवण्याचे नेहमीचे यांचे धंदे आहेत, तेच पुन्हा त्यांनी विधिमंडळाचं माध्यम वापरून केले। त्याचा विरोध करताना आपण उघडे पडू या भीतीपोटी, भाजपाला विनाकारण गुन्हेगार ठरवण्यासाठी त्यांनी 12 आमदारांचा हकनाक बळी दिला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि ह्याची लढाई भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत जारी ठेवेल, एवढंच आम्ही या निमित्तानं सांगतोय। आज आम्ही कलेक्टरना निवेदन दिलंय, राष्ट्रपती महोदयांचं निवेदन जाईल, राज्यपालांना पण निवेदन दिलंय आणि 12 आमदार जी अवैध कारवाई भास्कर जाधव सभापती जे तालिका तात्पुरते सभापती होते त्यांनी केले, त्यांना अधिकार आहे की नाही हा मुळात प्रश्न आहे, त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात देखील जात आहोत।